देशात सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात, परंतु या योजनांकडे शासन गांभीर्याने लक्ष देते का, हा मोठा चिंतेचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडीमध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय रायगड भवन बेलापूर मुंबई यांच्या माध्यमातून पुरविला जातो. सदर पोषण आहार हा एकात्मिक बाल विकास सेवा केंद्र पंचायत समिती यांना देण्यात येतो. त्यानंतर पंचायत समिती मार्फत हा पोषण आहार प्रत्येक गाव खेड्यातील अंगणवाडी केंद्रात बालकांच्या संख्येनुसार वितरित केला जातो. परंतु हा आहार गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय निकृष्ट दर्जाचा येत असल्यामुळे अनेक बालकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. तसेच हा आहार खाण्यायोग्यही नसल्याने याबाबत पालकांनी वारंवार शालेय शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे या संदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय रायगड भवन बेलापूर येथून या पोषण आहाराचा पुरवठा राज्यभर होत असतो, त्यामुळे त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी सामान्य पालक हा मुंबई आयुक्तालयापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे वरिष्ठ मार्फतच या तक्रारी आयुक्तालयाकडे पाठवल्या आहेत. परंतु सदर तक्रारीची नोंद अद्यापही आयुक्तालयाने घेतली नसल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये किती भ्रष्टाचार आहे हे जनतेच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी निकृष्ट मालाला ओकेची टेस्ट देणाऱ्या सुद्धा कार्यवाही करावी, तसेच टेंडर घेणाऱ्यांची सुद्धा कार्यवाही करावी व चांगल्या प्रतीचा पोषण आहार देशातील बालकांना देण्यात यावा अशी मागणी शेगाव तालुक्यातील जलंब गावातील नागरिकांनी तक्रारीसह केली आहे. MCN न्यूज मराठीसाठी रवी शेगोकार, शेगाव. शासनातर्फे जो 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बाळांसाठी जो आहार दिला जातो हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. याला जनावर सुद्धा खात नाहीत आणि हा आहार आम्ही यापुढे स्वीकारणार नाही आणि हा आता घेतलेला आहार आम्ही परत देत आहोत. यामुळे आमच्या बालकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.